अमरावती जिल्ह्यातील भातकुली मार्गावर कारचा भीषण अपघात झालाय, ज्यात एकाच कुटुंबातील सहा जण गंभीर जखमी झालेत. रांडुकर अचानक कार समोर आल्यानं वाहन चालकाचं नियंत्रण सुटून हा अपघात झाला. धुळे शहरासह शासकीय कार्यालयांमधील चंदन चोरीच्या घटना वाढल्यात. नकाने तलावाच्या प्रियदर्शनी जिमखान्याच्या आवारातून तस्करांनी चंदनाची दोन झाडं कापून नेली आहेत. आता पोलिसांसमोर या चंदन चोरांना पकडण्याचं मोठं आव्हान असणार आहे. नाशिकच्या मालेगावात किदवाई रोडवरून भर दिवसा गर्दी असतानाच सायकल चोरी करण्यात आली. पेपर वाटणाऱ्या हॉकर्सची सायकल अज्ञात चोरांनी पळवली. सीसीटीव्हीत चोरीची घटना चित्रित झाली. या प्रकरणी सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस सायकल चोराचा शोध घेत आहेत. बातमी क्रीडा विश्वातून आहे. वर्ल्ड कपमध्ये आज भारताचा अफगाणिस्तान सोबत सामना होणार आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दुपारी 2 वाजता मॅचला सुरुवात होईल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयी सलामी देणारी टीम इंडिया सलग हाताला मुंगे येत होत्या. गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस दुसरा विजय मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेश क्रिकेट टीमला आयसीसीनं दंड ठोठावला. इंग्लंड विरुद्धच्या मॅचमध्ये बांगलादेशवर कमी गतीनं ओव्हर टाकल्याचा ठपका ठेवत हा दंड ठोठावण्यात आलाय. बांगलादेश टीमला मॅचच्या 5% दंड सुनावण्यात आलाय. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्ताननं ऐतिहासिक कामगिरी करत श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवलाय. श्रीलंकेनं प्रथम बॅटिंग करत पाकिस्तानला 344 रन्सचं टार्गेट दिलं. रिझवान शफीकच्या शतकी खेळीनं पाकिस्ताननं हे टार्गेट 4 विकेट्स राखून पूर्ण केलं. पाकिस्तानची ही वर्ल्ड कप स्पर्धेतील रेकॉर्ड ब्रेक कामगिरी ठरली आहे. बातमी मनोरंजन विश्वातून आमिर खानची मुलगी अर्थात आयरा खान लग्नाची तारीख तिची ठरली. आमिरनं सोशल मीडियावर आयराच्या लग्नाची तारीख जाहीर केली. 3 जानेवारीला आयरा नुपूर शिखरेसह लग्न करणारे. लग्नात आपण सहभागी होणार असं आमिरनं जाहीर केलं. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.